वास्तव महाराष्ट्राचं। केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी परतीच्या पावसाने झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली, तर खासदार जाधव यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनचे आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे उभ्या असलेल्या सोयाबीनला अक्षरशः अंकुर फुटले आहेत। काढणीला आलेली सोयाबीन शेतात सडून गेली, त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणेला सूचनाही केल्या। काही अनेक लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, ते जून जुलै ऑगस्ट मध्ये जिथे अतिवृष्टी झालेली होती, जिथं नुकसान झालं होतं आणि ज्याचे पंचनामे तयार होऊन शासनापर्यंत त्याचे रिपोर्ट गेलेले होते, त्यांना मागच्या काळामध्ये शासनानं घोषणाही केली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आताचं हे परतीच्या पावसानं झालेलं नुकसान, याचे पंचनामे अजून चालू आहेत आणि म्हणून आम्ही सर्व तहसीलदार, SDO, कलेक्टर साहेब, तालुक्यातले सगळे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, या सगळ्यांना आम्ही वारंवार हेच त्या ठिकाणी सूचना करत आहोत, सर्व लोकप्रतिनिधी मिळून किंवा हे पंचनामे तातडीनं पूर्ण करा, शासनाकडे ते जातील आणि नंतर ही मदत जाहीर होईल। पहिली जी मदत जाहीर झाली ती जून जुलै आणि ऑगस्टमधल्या अतिवृष्टीची होती, आता ही सप्टेंबर ऑक्टोंबर आणि याच्यामध्ये जे नुकसान झालेले ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर यांनासुद्धा निश्चित शासनाकडून मदत मिळेल। मेहकर तालुक्यातील फरदापूर शिवारासह तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार त्या ठिकाणी गेले होते। यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी शेतकरी तसेच कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। फर्स्ट महाराष्ट्र न्यूज साठी जया सोळंकी, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।